नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इतिहास हा विषय अभ्यासताना इतिहासामधल्या फॅक्ट्स फक्त मग इतिहास ना तेवढंच महत्त्वाचं आहे. इतिहास काही कन्सेप्ट ओरिएंटेड विषय नाही आहे. इतिहासामध्ये जे घडलं तेच आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. इतिहासामध्ये असं काही होत नाही की आपण त्याच्यामध्ये काही बदल घडवू शकू किंवा इतिहास बदलला जाईल असं पण अजिबात होणार नाही आहे. त्यामुळे इतिहास म्हणलं की फक्त त्याच्यामधल्या महत्त्वाच्या घडामोडी ह्याच तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. खास करून समाजसुधारक हा जर विषय अभ्यासायचं म्हटलं तर तुम्हाला त्यांनी केलेलं कार्य, त्यांनी कुठल्या कुठल्या संस्था स्थापन केल्या, कुठले ग्रंथ लिहिलेत, त्यांना कुठले पुरस्कार, किताब किंवा काही पदव्या मिळाल्यात का, तर हे सगळं अभ्यासणं खूप गरजेचं आहे. आणि आजचा आपला जो विषय आहे तर तो समाजसुधारकांशी संबंधितच आहे. या विषयावरती ऑलरेडी मी फेब्रुवारी 2017 एक लेक्चर घेतलं होतं आणि त्यावेळेस ते लेक्चर जवळपास 1.25 लाख विद्यार्थ्यांनी बघितलं आहे. माझी या लेक्चरला सुरुवात करण्यापूर्वी अशी एक अपेक्षा आहे की तुम्ही हे सेशन तुमच्या विद्यार्थी मित्रांसोबत आणि त्याचबरोबर तुमच्या रिलेटिव्सपर्यंत सुद्धा शेअर करा, जेणेकरून इतिहासामधल्या एका महान व्यक्तिमत्वाबद्दल बरीचशी इन्फॉर्मेशन त्यांना सुद्धा समजेल. आपण जे आज व्यक्तिमत्व बघणार आहोत तर त्यामुळं महिलांना शिक्षण क्षेत्रामध्ये क्रांती करता आली आहे. महिलांमध्ये त्यांना समाजामध्ये प्रतिष्ठेत जगता यावं असा आत्मविश्वास त्यांनी उभारला आहे. तर असं व्यक्तिमत्व ज्यांना महाराष्ट्राची तेजस्विनी म्हणून ओळखलं जातं, तर या व्यक्तिमत्वाचा आज आपण अभ्यास करतोय. त्यांच्यावरती आपल्याला आयोगाने भरपूर वेळेस क्वेश्चन विचारलाय. मी एक्झाम्पल म्हणून फक्त तुम्हाला 3 क्वेश्चन दाखवणार आहे. पहिला क्वेश्चन एक असा आला होता 2016 एक्झाममध्ये, आर्य महिला समाजाची स्थापना -- यांनी केली. 4 पर्याय दिले होते, त्यामध्ये ऑफकोर्स त्यांचं नाव होतं. दुसरा एक क्वेश्चन आला होता 2013 राज्यसेवा पेपरमध्ये, राज्यसेवा मुख्य परीक्षेमध्ये तो आला होता, की पंडिता रमाबाई यांनी स्त्रियांसाठी केलेलं कार्य उल्लेखनीय आहे आणि खालीलपैकी कोणतं कार्य त्यांनी केलेलं नाही, तर नाही विचारलं होतं. आणि त्याच्यामध्ये ऑफकोर्स जे त्यांनी कार्य केले असे 3 विधानं होते आणि 1 विधान हे त्यांनी न केलेल्या कार्याबद्दलचं होतं. आणि आणखीन एक क्वेश्चन आला होता PSIच्या एक्झाममध्ये 2016, त्यामध्ये असं विचारलं होतं की पंडिता रमाबाईंशी निगडीत चुकीचं विधान ओळखा. तर 4 विधानं दिली होती आणि अगेन चुकीचं विधान शोधायचं होतं. तर तुम्हाला समजलंय आजचा आपला टॉपिक आहे पंडिता रमाबाई. खरं त्यांचं नाव फक्त रमाबाई आहे, रमाबाई डोंगरे असं त्यांचं नाव आहे, मात्र पंडिता ही त्यांना पदवी मिळाली आहे आणि पंडिता पदवी मिळवणाऱ्या भारतातल्या एकमेव महिला आहेत त्या. ओके, तर अतिशय विद्वान अशा महिला आणि तेवढेच कॉन्ट्रॉवर्शियल सुद्धा आहे त्यांचं कार्य. जे पुढं आपण बघणार आहोत त्याच्यामध्ये थोडेफार तुम्हाला कॉन्ट्रॉवर्सी पण जाणवेल. बऱ्याचशा त्या काळातल्या समाजसुधारकांनी त्यांच्यावरती टीकासुद्धा केली होती. तर ते सगळं एकूणच प्रकरण काय हे तुम्हाला आज अभ्यासायचं आहे. आणि इतिहास सांगतोय म्हटल्यावरती मी तुम्हाला जे फॅक्ट्स घडल्या म्हणजे ज्या घडलेल्या गोष्टी आहेत तर दोन्ही बाजूनी, मग भलेही त्या चांगल्या असतील वाईट असतील, तर दोन्ही सांगणं माझं काम आहे आणि दोन्हींवरती एक्झाममध्ये क्वेश्चनसुद्धा आलेले आहेत. तर आपण त्यांच्या जीवनपटपासून सुरुवात करूयात. पंडिता रमाबाई यांचा जन्म 23 एप्रिल 1858 झाला. एका चित्पावन ब्राह्मण कुटुंबामध्ये त्यांचा जन्म झाला. त्यांचं मूळ गाव हे गंगामूळ आहे. गंगामूळ हे तुम्हाला महाळ हेरंगी हे अभयारण्य माहिती असेल, तर तिथलचं एक छोटंसं गाव. तर या चित्पावन ब्राह्मण कुटुंबामध्ये त्यांचा जन्म झाला. त्यांच्या वडिलांचं नाव होते म्हणजे अनंतशास्त्री डोंगरे, ज्यांना संस्कृत शिकवायची खूप आवड होती. ते पुण्यामध्ये आल्यानंतर संस्कृत शिकवतसुद्धा होते. त्यांचं लग्न झाल्यावरती त्यांच्या पत्नीलासुद्धा त्यांनी संस्कृत शिकवलं होतं आणि या कारणामुळे म्हणजे महिलांना शिक्षण दिल्यामुळं त्यांना भरपूर त्राससुद्धा झालेला आहे. इवन त्यांना त्यांच्या कुटुंबालाच वाळीतसुद्धा टाकलं होतं. त्यांच्या पत्नीचं नाव ते म्हणजे अंबाबाई अभ्यंकर. फक्त 9 वर्षाच्या असताना त्यांचं लग्न झालं. लग्नानंतर त्यांच्या नावाचा उल्लेख हा लक्ष्मीबाई म्हणून सुद्धा केला जातो. म्हणजे हे बुक वाईज थोडंसं व्हॅरी होतं, पण आपण एक स्टँडर्ड पकडलं तर जिथं मॅक्झिमम उल्लेख आहे किंवा ज्या गोष्टींवरती आयोगाने क्वेश्चन विचारले तर ते घटक आपण पकडून चालायचे. ठीक आहे, कारण इतिहास म्हटलं ना तर थोडंफार व्हेरिएशन असतंच, कारण हा इतिहास 1800 आहे. सध्याचा इतिहास लिहिणं नंतरच्या पिढीला खूप सोपं जाणार आहे. आपले फोटोज, प्रूफ, सोशल मीडिया हे सगळं असल्यामुळे सगळं अगदी डिटेलमध्ये असणार. मात्र त्या काळामधला इतिहास हा थोडासा असाच एक अंदाजावरती आधारित आहे असं आपण म्हणू शकतो. ठीक आहे, तर असे हे आपले अनंतशास्त्री डोंगरे की ज्यांना 3 अपत्य होते. एक त्यांची मोठी मुलगी, त्यानंतर आपल्या रमाबाई आणि त्याच्यानंतर लहान भाऊ. तर असं हे कुटुंब की ज्यांना नंतरच्या काळामध्ये वाळीत टाकण्यात आलं होतं, कारण अनंतशास्त्रींनी त्यांच्या कुटुंबाला म्हणजे त्या दोन्ही मुलींना आणि त्यांच्या पत्नीला संस्कृत शिकवलं होतं. तर वाळीत टाकल्यामुळे आता त्यांच्याकडे दुसरा काही ऑप्शन नव्हता, त्यांना गाव सोडावं लागलं आणि मग ते सगळं कुटुंब अगदी तीर्थयात्रेवरती निघालं.
हा तीर्थयात्रेचा प्रवास सुरू असताना ते चेन्नईपर्यंत पोहोचले होते. चेन्नईमध्ये त्या काळात दुष्काळ पडला होता. ह्या तीर्थयात्रेच्या दरम्यानच त्यांना त्यांच्या आईकडून, म्हणजे आपल्या रमाबाईंना त्यांच्या आईकडून संस्कृतचे किंवा रामायण महाभारताचे धडे मिळत गेले. आणि या तीर्थयात्रेच्या दरम्यान या कुटुंबाचा दुष्काळामध्ये मृत्यू झाला, ज्यामध्ये फक्त रमाबाई आणि त्यांचे भाऊ हे दोघंच वाचले. आणि त्यांनी त्यांचा प्रवास हा सतत सुरू ठेवलाच. हा प्रवास पुढं जात जात ते कोलकातापर्यंत पोहोचले होते. तर कलकत्तामध्ये त्यांनी बऱ्याचशा ठिकाणी भाषणं द्यायला सुरुवात केली. त्याचबरोबर त्यांनी विद्यापीठामध्ये जाऊन संस्कृतचे धडे द्यायला सुरुवात केली. आणि हा असंच अगदी त्यांना संस्कृत भाषेमधल्या ज्ञानामुळे त्यांना प्रसिद्धी मिळत गेली. आणि फायनली त्यांच्या ज्ञानासाठी म्हणून कलकत्ता विद्यापीठाकडून त्यांना, कलकत्ता विश्वविद्यापीठाकडून त्यांना सरस्वती आणि पंडिता ह्या दोन पदवी मिळाल्यात. ठीक आहे, पंडिता ही पदवी त्या काळामध्ये कुठल्याही भारतीय महिलेला मिळाली नव्हती. त्या पहिल्या आणि एकमात्र भारतीय महिला आहेत की ज्यांना पंडिता ही पदवी मिळाली. आणि त्याचबरोबर सरस्वती ही सुद्धा त्यांना पदवी मिळाली. त्यामुळे त्यांच्या नावाचा उल्लेख हा बऱ्याच ठिकाणी पंडिता रमाबाई सरस्वती असा सुद्धा केला जातो. ठीक आहे, तर सरस्वती हे काही सरनेम नाही आहे, तर त्यांना दिलेली पदवी आहे. आणि पंडितासुद्धा ही त्यांना दिलेली पदवीच आहे. ओके, या दरम्यान त्यांचा जो भाऊ होता तर त्यांच्या भावाच्या मित्रासोबतच त्यांचं लग्न झालं. तो जो मित्र होता तर तो वकील होता, मात्र तो जातीनी दलित होता. ठीक आहे, म्हणजे आपल्या रमाबाई ह्या चित्पावन ब्राह्मण कुटुंबामध्ये जन्म झालेल्या, त्यांचा पती हा दलित, म्हणजे त्या काळामध्ये सुद्धा जातीभेद न मानता त्यांच्या भावाने त्यांचं लग्न करून दिलं. तर त्यांचं नाव होते म्हणजे बिपिन बिहारीदास मेघावी, जे की पेशाने वकील होते. ओके, तर असा हा त्यांचा लग्नापर्यंतचा प्रवास आहे, जीवनाचा लग्नापर्यंतचा प्रवास. मात्र लग्न झाल्यानंतर 2.5 वर्षामध्येच त्यांच्या पतीचं निधन झालं. या दरम्यान त्यांना एक छानशी मुलगी झाली होती, जिचं नाव होतं मनोरमा. ओके, आपल्याला ना आयोगाकडून असे वर्णन केलेली विधानं दिली जातात आणि त्या वर्णनावरून व्यक्ती ओळखा. तर असं वर्णनामध्ये एखादं विधान असू शकतं की पती दलित होता, त्यांचा पेशा वकील होता, नाव दिलं जाईल, त्यानंतर मुलगी होती, मुलीचं नाव मनोरमा होतं, तर ते व्यक्ती कोण असं आपल्याला विचारलं जाऊ शकतं. तर तुम्हाला ह्या गोष्टी माहिती असणं गरजेचं आहे. तर मी जरी तुम्हाला काही PPT वगैरे याची प्रोव्हाइड करणार नाही आहे, तर त्यामुळे तुम्ही स्वतः नोट डाऊन करा, हे सगळे मुद्दे तुमच्याकडं असायला पाहिजेत. ठीक आहे, आता पतीचं निधन झालं होतं, सासरी थोडाफार त्यांना जास्त सहन करावा लागत होता. कारण त्या काळामध्ये एखाद्या विधवा महिलेनी समाज प्रबोधन करणं किंवा समाजामध्ये जाऊन त्यांना काही धडे देणं, संस्कृत शिकवणं किंवा इतर कुठल्या गोष्टींमध्ये सहभाग नोंदवणं हे त्या काळामध्ये कुठल्याच घरामध्ये ॲक्सेप्ट होणारी गोष्ट नव्हती. त्यामुळे त्यांना त्यांचं सासर सोडावं लागलं. या दरम्यान बंगाली महिलांनी त्यांना भारतवर्षाच्या स्त्रियांचे भूषण हे सुद्धा मानपत्र दिलं होतं. ठीक आहे, तर भारतवर्षातील स्त्रियांचे भूषण हे मानपत्र कुणाला देण्यात आलं, तर त्या म्हणजे आपल्या पंडिता रमाबाई. ओके, तर इथपर्यंत त्यांचा कालखंड हा कलकत्ताशी संबंधित होता. आता खऱ्या अर्थाने त्या पुण्यामध्ये आल्या. पुण्यामध्ये आल्यानंतर इंग्रजी त्यांना शिकायची आवड होती, तर इंग्रजी शिकायला सुरुवात त्यांनी केली. त्या दरम्यान ते भाषणं देत होते, वेगवेगळ्या सभांमध्ये त्यांनी उपस्थिती नोंदवत होत्या. आणि अशाच त्यांच्या भाषणांमधून त्यांनी स्त्रियांचे मुद्दे उचलायला सुरुवात केली होती. स्त्री शिक्षणासंदर्भात स्त्रियांना वैदिक शास्त्रामधलं शिक्षण दिलं जावं, तर अशा प्रकारच्या मागणी त्या करत होत्या. त्याचबरोबर म्हणजेच विमेन एम्पावरमेंटसाठी त्यांनी काम केलेलं आहे. आणि याच त्यांच्या कार्याचा भाग म्हणून त्यांनी आर्य महिला समाजाची स्थापना केली. 30 एप्रिल 1882 याची स्थापना झाली आहे. या आर्य महिला समाजाच्या स्थापनेमध्ये त्यांना न्यायमूर्ती रानडे, त्यानंतर त्यांच्या पत्नी म्हणजे रमाबाई रानडे, काशीबाई कानिटकर आणि भांडारकर, तर अशा वेगवेगळ्या व्यक्तींनी त्यांना सक्रिय सहभाग नोंदवला, त्यांना सहकार्य केलं आणि यातूनच आर्य महिला समाजाची स्थापना झाली आहे. ठीक आहे, आर्य महिला समाजाचं इम्पॉर्टन्स हे खूप जास्त आहे. पुढं जाऊन तुम्हाला लक्षात येईल की कशा प्रकारे आपल्या इंडियन नॅशनल काँग्रेस किंवा त्या काळातली जी राष्ट्रीय सभा होती, तर त्यामध्ये सुद्धा जे 5वं अधिवेशन झालं होतं मुंबईमध्ये, तर त्यामध्ये 8 महिलांनी प्रतिनिधित्व केलं होतं. आणि त्यापैकी 4 महिला या डायरेक्टली आर्य महिला समाजाच्याच होत्या. आणि ज्या 4 होत्या त्या आपल्या रमाबाई रानडेंच्या दुसऱ्या संस्थेशी बिलॉंग करणाऱ्या होत्या. म्हणजे 8ही महिला प्रतिनिधी या कशा ना कशा या पंडिता रमाबाई यांच्याशी निगडीत होत्या किंवा त्यांनी स्थापन केलेल्या संस्थांशी संबंधित होत्या. तर पुढं जाऊन मी तुम्हाला ते सांगणारच आहे. आत्ता आपण बघतोय की 30 एप्रिल 1882 पंडिता रमाबाई यांनी आर्य महिला समाजाची स्थापना केली. त्यानंतर महिलांच्या संदर्भात, त्यांच्या शिक्षणाशी संदर्भात किंवा विधवांच्या पुनर्विवाहाशी संदर्भात, बालविवाहाला कशा पद्धतीने टाळता येईल, तर अशा वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये त्यांनी कार्य केलेलं आहे. त्यांच्या कार्याचा प्रभाव हा इंग्रजांवरती सुद्धा पडला होता. एक हंटर कमिशनचा किस्सा आहे, मी तुम्हाला सांगतो. 1882-1883 मधली गोष्ट आहे. WW हंटर हा भारतामध्ये आला होता, एज्युकेशनल रिफॉर्म्स करायचे होते.
तर त्या कमिशन पुढं रमाबाईंनी भाषण केलं होतं, त्याच्यामध्ये काही मागण्या मांडल्या होत्या, जसं की मुलींना शिक्षणासाठी, स्त्रियांना शिक्षणासाठी शिष्यवृत्ती दिली जावी, म्हणजे त्यांना स्कॉलरशिप्स मिळाव्यात. दुसरा असा मुद्दा होता की मुलींना वैद्यक शिक्षक सुद्धा दिलं जावं, म्हणजे भविष्यामध्ये ते जाऊन डॉक्टर सुद्धा बनतील. त्याचबरोबर ज्या मुलींच्या शाळा असतात, ज्या शाळांमध्ये इन्स्पेक्शन केलं जातं किंवा तपासणी केली जाते, तर त्या मुलींच्या शाळांमधली तपासणी ह्या महिला इन्स्पेक्टरकडूनच केली जावी, अशा प्रकारची सुद्धा मागणी त्यांनी केली होती. याचबरोबर ज्या मुलांच्या शाळेमध्ये जे शिक्षक असतात, तर त्या तुलनेत ज्या मुलींच्या शाळांमधल्या अध्यापिका आहेत, तर त्यांना जास्त पगार दिला जावा, अशी मागणी त्यांनी केली होती. याचं रिझन काय असेल बरं? जर शिक्षकांना मुलींच्या शाळेमध्ये शिकवण्यासाठी जर पगार जास्त दिली, तर स्वतःहून शिक्षक प्रमोट करतील की मुलींना शाळेमध्ये टाका, किंवा या मुलींना शिकवणाऱ्या अध्यापिकांचा नंबरसुद्धा वाढेल, कारण इथं पगार जास्त मिळतोय. तर ह्या कारणाने ऑब्व्हियस आहे की शाळांमध्ये मुलींची संख्या पण वाढणार आहे, आणि त्याचबरोबर शिक्षिकांची किंवा अध्यापिकांची नंबरसुद्धा वाढणार आहे. ठीक आहे, तर अशा मागण्या त्यांनी केल्या होत्या. त्याचबरोबर मुलींना हॉस्टेल्स असावेत, म्हणजे वसतिगृह असावेत, ही सुद्धा मागणी त्यांनी हंटर कमिशन पुढे केली होती. WWE हंटर्सवाला होता त्याच्या पुढं. ठीक आहे, आता हे जे भाषण होतं ना, तर ते मराठी आणि हिंदी भाषेमध्ये होतं, त्यामुळं आता या WWE हंटरला काय समजणार आहे, त्याला थोडी येणार आहे मराठी हिंदी. तर मात्र त्याला हावभाव समजत होते, आपल्या पंडित रमाबाई अशा हावभाव देत ते भाषण देत होत्या, की त्यामुळं त्याला वाटलं की हे मुद्दे सगळे महत्त्वाचे असतील, आणि म्हणून त्यांनी या त्यांच्या भाषण त्यांचं जे भाषण झालं त्याचं भाषांतर करून घेतलं इंग्रजीमध्ये, आणि ते भाषांतर वाचलं. इवन ते स्वतः वाचलं नाही, तर ते त्या काळातले ब्रिटनची जी राणी होती विक्टोरिया, तर तिलासुद्धा पाठवलं, आणि त्या राणीनी सुद्धा आपल्या पंडित रमाबाईंच्या सगळ्या मागण्या मान्य केल्या, आणि त्यावरती या हंटर कमिशनचा रिपोर्टसुद्धा आला, आणि त्यामध्ये ह्या गोष्टींना ॲड करण्यात आलं. ठीक आहे, तर ब्रिटिशसुद्धा आपल्या पंडित रमाबाईंच्या विचारसरणीशी प्रभावित होत्या, आणि कुठंतरी मग आपल्याला पुढं जाऊन असं पण बघायला मिळेल की याच ब्रिटिशांनी त्यांना ॲज अ ख्रिश्चन धर्माचा प्रसारक म्हणून सुद्धा वापर केलेला आहे. आता मी हे डायरेक्टली बोलतोय, याचं रिझन आहे की इतिहासामध्ये तशा प्रकारच्या नोंदी आहेत की त्यांनी बरेचसे असे ख्रिश्चन धर्मामध्ये धर्मपरिवर्तन करून आणले. इवन त्यांनी स्वतःचा धर्म, हिंदू धर्म जो होता, तो सुद्धा त्याग केला. ज्यावेळेस ते इंग्लंडमध्ये गेले होते, तर 4 वर्ष त्यांनी हिंदू धर्माचा स्वीकार केला नव्हता, हिंदू धर्माची उपासना केली नव्हती, आणि नंतर त्यांनी ख्रिश्चन धर्मसुद्धा स्वीकारला आहे. ठीक आहे, आणि इंग्लंडमधून भारतामध्ये परतल्यानंतर त्यांनी शारदा सदनाची स्थापना केली. या व्यतिरिक्त इतरही महत्त्वाच्या संस्था आहेत, जसं की शारदा सदनाची स्थापना करण्यात आली मुंबईमध्ये 11 मार्च 1889. आणि हे जे काही संस्था आहेत, तर त्या कुणासाठी स्थापन केल्या, तर हे सुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे, कारण भरपूर साऱ्या संस्था आणि त्याचं वेगवेगळं कार्य होतं. जसं की शारदा सदन हे खास करून बाल विधवा मुलींसाठी आणि स्त्रियांसाठी होतं. त्यानंतर मुक्ती सदनाची स्थापना ही त्यांनी केडगावमध्ये केली 1898. आणि हे जे मुक्ती सदन होतं, तर ते विधवा स्त्रियांसाठी होतं. ठीक आहे, त्यानंतर कृपा सदन किंवा त्यालाच प्रीती सदन सुद्धा म्हटलं जातं, तर याची स्थापना ही पतित स्त्रियांसाठी केली होती, म्हणजे ज्यांच्यावरती अत्याचार अन्याय झाला अशा स्त्रियांसाठी म्हणून कृपा सदन आणि प्रीती सदनाची त्यांनी स्थापना केली. अनाथ मुलांसाठी सुद्धा सदानंद सदन हे त्यांनी स्थापन केलं होतं. एवढंच नाही, तर पंडिता रमाबाई यांनी बातमी सदन सुद्धा सुरू केलं होतं. बातमी सदन हे अंध मुलांसाठी होतं, अंध बालकांसाठी म्हणून एक बातमी सदन त्यांनी सुरू केलं होतं, जिथं त्यांना राहण्याची सोय होती. ठीक आहे, आता मी हे ज्या सगळ्या संस्था सांगितल्या, त्या कशासाठी स्थापन केल्या हे लक्षातच ठेवायचं आहे. आपण जे आधी आर्य महिला समाज बघितला होता ना, त्यांनी स्थापना केली, तर त्याच्या वेगवेगळ्या शाखा सुद्धा होत्या. त्या शाखा कुठल्या शहरामध्ये नाहीत असे क्वेश्चन आयोगाने विचारलेत, तर त्यांच्या शाखा म्हणजे आर्य महिला समाजाच्या शाखा ह्या भरपूर शहरांमध्ये होत्या, जसं की अहमदनगरमध्ये होती, त्यानंतर ठाण्यात, मुंबईमध्ये, बार्शी, सोलापूर आणि पंढरपूर, तर अशा वेगवेगळ्या ठिकाणी यांनी शाखा स्थापन केल्या होत्या. तर या शहरांची नावं तुम्ही नोट डाऊन करून ठेवा, लक्षात ठेवा, अहमदनगर, त्यानंतर ठाणे, मुंबई, बार्शी, सोलापूर आणि पंढरपूर. ओके, पंडित रमाबाई यांनी एक फंड सुद्धा रेज केला होता, लेडी डफरीन फंड हा त्यांनी रेज केला होता. तर फंड त्यांनी का गोळा केला, ज्या महिला आहेत ज्यांना स्वतःचा काही मेडिकल रिलेटेड जर खर्च होत असेल, तर तो देता येत नाही, म्हणजेच महिलांसाठी मोफत वैद्यकीय चाचण्या आणि त्या रिलेटेड खर्च हा पूर्ण करण्यासाठी म्हणून हा लेडी डफरीन फंड हा त्यांनी रेज केला होता. ठीक आहे, आता पंडित रमाबाईंना ना नेहमीच काही ना काही शिकण्याची खूप सवय आहे. पहिल्यांदा त्या संस्कृत शिकल्या, त्यानंतर पुण्यात आल्या, त्यानंतर इंग्रजी तोडकंमोडकं शिकत गेल्या, आणि आता त्यांना वैदिक शास्त्र शिकायचं होतं, म्हणजे मेडिकल रिलेटेड सायन्स शिकायचं होतं. तर त्यासाठी त्या इंग्लंडला आणि अमेरिकेमध्ये गेल्या होत्या. मग तिथं त्यांनी इंग्रजी आणि वैदिक शास्त्रामध्ये थोडंफार शिक्षण घेतलं,
आणि तिथं त्यांचं जे काही त्यांचं व्यक्तिमत्व जे होतं आणि त्यातून त्यांनी भाषणं वगैरे केली होती, त्यानंतर त्यांनी विमेन एम्पॉवरमेंटबद्दल भरपूर जनजागृती केली आणि त्यांच्यावरती कुठेतरी त्या दरम्यान ख्रिश्चन धर्माचा सुद्धा प्रभाव पडत होता आणि म्हणून इंग्लंडमध्ये गेल्यावरती त्यांनी ख्रिश्चन धर्मसुद्धा स्वीकारला. आणि या दरम्यान त्या बॉस्टनमध्ये पण राहत होत्या. बॉस्टनमध्ये त्यांनी रमाबाई असोसिएशन फॉर्म केलेली आहे. 10 वर्ष ती संस्था चालू होती. त्यानंतर त्याला अमेरिकन रमाबाई असोसिएशन असं सुद्धा नाव देण्यात आलं, म्हणजे ते नाव बदलण्यात आलं. तर हा पण एक छोटासा इतिहास तुम्हाला माहिती असावा. त्यांनी 29 सप्टेंबर 1883 धर्मांतर केलं होतं, म्हणजे हिंदू धर्म सोडून ख्रिश्चन धर्माचा स्वीकार केला होता. तर डेट कुठंतरी असावी लक्षात. त्या अमेरिकेमध्ये इंग्लंडमध्ये खूप दिवस राहिल्या होत्या आणि त्या दरम्यान 1886 आय थिंक 11 ऑक्टोबर 1886 आनंदीबाई जोशी, तुम्हाला माहिती असतील आपल्या देशातल्या पहिल्या महिला डॉक्टर आहेत त्या, तर आनंदीबाई जोशी यांना अमेरिकेमध्ये वैदिक शास्त्रामधली पदवी दिली जात होती, म्हणजे त्यांचा कॉन्व्होकेशन सेरेमनी होती. तर ती सेरेमनीसुद्धा आपल्या पंडिता रमाबाईंनी अटेंड केलेली आहे. ठीक आहे, या फॅक्टवरती आयोग क्वेश्चन विचारू शकतो. तर 11 ऑक्टोबर 1886 ज्यावेळेस आनंदीबाई जोशी यांना मेडिकल फील्डमधली पदवी दिली जात होती, तर त्या समारंभामध्ये आपल्या पंडिता रमाबाई उपस्थित होत्या. ठीक आहे, तर हा तर त्यांचा पूर्ण कार्यकाल झाला फॉरेनमधला, म्हणजे अमेरिकेमधला आणि इंग्लंडमधला तिथलं कार्य. ज्यावेळेस त्या भारतामध्ये आल्या, तर भारतामध्ये आल्यानंतर आता त्या ख्रिश्चन धर्माचा स्वीकार करून आल्या होत्या. तर इथं आल्यानंतर त्यांनी शारदा सदनाची स्थापना केली. शारदा सदन त्यांनी 1889 स्थापन केलं आणि जे आधी वेगवेगळ्या त्यांनी संस्था फॉर्म केल्या होत्या, संस्था स्थापन केल्या होत्या, त्यामध्ये त्यांना भरपूर साऱ्या आपल्या समाजसुधारकांनी पाठिंबा दिला होता. मात्र आता काय झालं, त्यांनी धर्मपरिवर्तन केलं होतं आणि डायरेक्ट इनडायरेक्टली असा समाजामध्ये मेसेज जात होता की त्या ख्रिश्चन धर्माचा प्रसार करत आहेत. तर म्हणून बऱ्याचशा त्या काळातल्या थोर समाजसुधारकांनी पंडित रमाबाईंवरती टीकासुद्धा केलेली आहे. इवन त्यांच्या वेगवेगळ्या संस्थांमधून माघारसुद्धा घेतली, जसं की न्यायमूर्ती रानडेंनी, त्याचबरोबर भांडारकर, तर यांनी पंडित रमाबाईंशी संदर्भात असलेल्या ज्या काही संस्था होत्या तर त्या सोडून दिल्या होत्या. ठीक आहे, आपले जे लोकमान्य टिळक होते ना, त्यांनी तर पंडित रमाबाईंविषयी त्यांच्या केसरीमध्ये भरपूर सारे स्टेटमेंट दिले होते. एक विधान असं होतं की पंडित रमाबाई नावाची राक्षसीन शारदाश्रमातील विधवांना ख्रिश्चन धर्माची दीक्षा देत आहे. तर हे स्टेटमेंट केसरीमधलं आहे लोकमान्य टिळकांचं. तर मी याच्यामध्ये फक्त एक मीडियम म्हणून काम करतोय. त्यांचं जे स्टेटमेंट होतं हे मी तुम्हाला सांगतोय. या स्टेटमेंटवरती सुद्धा क्वेश्चन बनू शकतात. खरं तर हे निगेटिव्ह मुद्दे, तर यावरती सर्रास क्वेश्चन नाहीत विचारले जात, मात्र इतिहासाचा भाग म्हणून ह्या गोष्टी तुम्हाला माहिती असाव्यात. ठीक आहे, तुम्हाला मी अजून एक इंटरेस्टिंग स्टोरी सांगतो. जे आपले सार्वजनिक काका आणि त्याचबरोबर गोपाळराव जोशी, तर या दोघांनी काय केलं, एक दिवशी पंडिता रमाबाई ह्या त्यांच्या शारदा सदनमध्ये नव्हत्या, त्या बेंगलोरला काहीतरी कामासाठी गेल्या होत्या. तर त्यावेळेस या शारदा सदनमध्ये सार्वजनिक काका आणि गोपाळराव जोशी तर यांनी दोघांनी मिळून तुळशीच्या कुंड्या वाटल्या होत्या. म्हणजे तुळशी वाटपाचा कार्यक्रम त्यांनी राबवला होता. तुळशी का वाटल्या, तर तुळस ही हिंदू धर्माचं एक प्रतीक आहे आणि या विधवांना ख्रिश्चन धर्मामध्ये कन्वर्ट केलं जातं अशा प्रकारचे मेसेज जात होते समाजामध्ये त्या काळात. तर ते कन्वर्जन झाले नाही आहे किंवा होऊ नये आणि त्यांना परत हिंदू धर्मामध्ये कसं स्वीकारण्यात येईल, तर आणि त्यांना एक भावनिक अटॅचमेंट म्हणून आपले सार्वजनिक काका आणि गोपाळराव जोशी तर यांनी मिळून त्या तुळशी वाटपाचा कार्यक्रम केला होता. ठीक आहे, तर ही सुद्धा गोष्ट तुम्हाला माहिती असावी. आता आपण इतिहासामध्ये थोडंसं पुढे येऊ, 1889 आता येऊ. 1889 मद्यपान निषेधक स्त्री मंडळाची स्थापना आपल्या पंडिता रमाबाई यांनी केली. याची स्थापना त्यांनी मुंबईमध्येच केली होती आणि त्याच वेळेस 1889 आपल्या राष्ट्रीय सभेचं 5वं अधिवेशन ते पण मुंबईमध्येच होणार होतं आणि यामध्ये एकूण 8 फक्त महिला प्रतिनिधी होत्या, ज्यापैकी 4 ह्या डायरेक्टली आर्य महिला समाजाशी बिलॉंग करत होत्या, ज्याची स्थापना आपल्या त्या काळामध्ये असणाऱ्या हिंदू पंडिता रमाबाई यांनी केली होती आणि नंतर धर्मांतर झालेल्या म्हणजेच ख्रिश्चन पंडिता रमाबाई यांनी स्थापन केलेली आपली मद्यपान निषेधक स्त्री मंडळ, तर यातून 4 महिला, तर असे एकूण 8 प्रतिनिधी होते त्या काळामधल्या काँग्रेसच्या अधिवेशनात. आणि तुम्ही विचार करा की 4 महिला प्रतिनिधी या त्या त्यांच्या संस्थेमधून आणि 4 नव्या संस्थेमधून, तर असं व्यक्तिमत्व होतं पंडिता रमाबाईंचं. म्हणजे त्यांच्या स्थापन केलेल्या संस्था एवढ्या ग्रो झाल्या होत्या किंवा त्यांचं देशामधलंच एवढं एकूण वजन होतं की त्या काळामध्ये काँग्रेसच्या सभांमध्ये सुद्धा 8 प्रतिनिधी या त्यांच्याच संस्थाशी बिलॉंग करत होत्या. ठीक आहे, आता आपण बघितलं होतं ना की सुरुवातीला लहानपणी त्यांनी संस्कृत शिकलं, त्यानंतर इंग्रजी शिकायची त्यांची आवड झाली,
पुढं पुढं तर असं पण झालं आहे की हिंदी ही राष्ट्रभाषा असावी अशी सुद्धा मागणी आपले पंडितारामबाईंनी केली होती. आणि इवन त्या काळामध्ये राष्ट्रीय सभेची जी भाषणं असायची तर ती सुद्धा इंग्रजीमध्ये दिली जायची, तर ती भाषणं पण हिंदीत दिली जावीत अशी मागणी सुद्धा पंडितारामबाईंनी केली आहे. ओके, समाज सुधारक समजून घेणं, त्यांची पर्सनॅलिटी समजून घेणं हे खूप किचकट काम असतं, कारण जसं जसं काळ बदलतो तर त्या काळानुसार ते बदलत जातात, त्यांच्या विचारसरणीमध्ये थोडेफार मॉडिफिकेशन होत राहतात आणि त्यांचं आपल्याला एक वेगळं रूप बघायला मिळतं. तसंच गांधीजींच्या बाबतीमध्ये सुद्धा होतं, आपल्याला पहिल्या 50 वर्षांपर्यंतचे गांधीजी आणि त्यानंतरचे गांधीजी हे बरेचसे वेगवेगळे आयडियोलॉजी वाईज वेगवेगळे दिसतील, त्यांच्यावरती आपण परत कधी तर बोलू, मात्र सध्या पंडितारामबाईंबद्दल सुद्धा तुम्हाला समजलं. जे त्यांनी आपल्या हिंदी ही राष्ट्रभाषा असावी ही जी मागणी केली ना, तर ती एका त्यांच्या पुस्तकामध्ये केलेली आहे. त्या पुस्तकाचं नाव पण तुम्हाला माहिती असायला पाहिजे, त्यावरती सुद्धा क्वेश्चन बनतात. तो युनायटेड स्टेट्स लोकस्थिती आणि प्रवास वर्णने हे त्यांचं एक पुस्तक आहे. तर या पुस्तकामध्ये त्यांनी हिंदी आपली राष्ट्रभाषा असावी अशा प्रकारची मागणी केली किंवा अशा प्रकारचा उल्लेख लिहिलेला आहे. ठीक आहे, तर एवढं काही आपण त्यांच्या 1889 पर्यंतचे कार्यकाल बघितलेला आहे. आता आणखीन आपण थोडंसं पुढे येऊ 1902 मध्ये. 1902-1903 मध्ये भयंकर असे दुष्काळ पडले होते गुजरात आणि मध्य प्रदेशमध्ये, खूप सारे दुष्काळ पडले होते. या दुष्काळामध्ये त्यांनी भरपूर मदत केलेली आहे, त्यांनी बरेचसे कॅम्प्स राबवले होते मध्य प्रदेशमध्ये. ज्यावेळेस त्यांनी असे मदत कार्य केलं तर त्या दरम्यान त्यांनी जवळपास 1200 महिलांना ख्रिश्चन धर्मामध्ये कन्वर्ट केलं होतं. तर अशी प्रकारची सुद्धा नोंद आहे की जवळपास 1200 महिलांना त्यांनी ख्रिश्चन धर्म स्वीकारायला भाग पाडलं होतं आणि त्या दरम्यान त्यांनी दुष्काळामध्ये मदत केली होती. त्यानंतर 1902 मध्ये ज्यावेळेस गुजरातमध्ये सुद्धा अशा प्रकारचा दुष्काळ झाला होता, तर गुजरातमधल्या जवळपास 1300 महिलांना त्यांनी त्यांच्या शारदा सदनमध्ये स्थान दिलं होतं. ओके, तर याकडे खरंच मोठे आहे, भरपूर महिलांना त्यांनी मदत पण केली आहे, मात्र हे धर्मांतरांचे पण आकडे इथं दिसतील. ठीक आहे, पंडितारामबाईंनी लिहिलेली काही महत्त्वाची पुस्तकं आपण बघू. 1888 मध्ये त्यांनी लिहिलेलं हाय कास्ट हिंदू विमेन हे पुस्तक तर खूप प्रसिद्ध झालं होतं. या पुस्तकाच्या त्या काळामध्ये 10,000 जास्त कॉपीज विकल्या गेल्या होत्या. ओके, तर त्या काळामध्ये 10,000 जास्त हे खूप मोठा नंबर आहे. डिस्ट्रीब्युशनच्या सोयी बघा तुम्ही, त्यावेळेस काय ऑनलाईन नव्हतं सगळं की बुक केलं आणि लगेचच आलं, तर असं होत नव्हतं. तर 1888 मध्ये प्रकाशित झालेलं हाय कास्ट हिंदू विमेन हे पुस्तकाच्या 10,000 जास्त कॉपीज विकल्या गेल्या होत्या. त्याचबरोबर पंडितारामबाईंनी स्त्री धर्मनीती ह्या सुद्धा पुस्तक लिहिलेलं आहे. त्या स्त्री धर्मनीतीमध्ये भारतीय महिलांची सद्यस्थिती काय याचं वर्णन केलंय. आणि आपण तर युनायटेड स्टेट्स लोकस्थिती व प्रवास वर्णन हे तर पुस्तक बघितलं, ज्यामध्ये हिंदी आपली राष्ट्रभाषा असावी असा उल्लेख आहे. ओके, पंडितारामबाईंचं आत्मचरित्र पण आहे ज्याचं नाव आहे माझी साक्ष. ओके, तर हे माझी साक्ष पण लक्षात ठेवायचं, यावरती सुद्धा क्वेश्चन बनतात. तर अशा या पंडितारामबाई ज्यांचं निधन 5 एप्रिल 1922 झालं केडगावमध्ये, केडगावमध्येच त्यांच्या संस्थासुद्धा आहेत वेगवेगळ्या, तर तिथंच त्यांचं निधन झालं. तर 5 एप्रिल आणि 5 मे अशा 2 डेट वेगवेगळ्या पुस्तकांमध्ये आहेत, जास्त करून 5 एप्रिल हे स्वीकार्य, मात्र एक्झॅक्ट डेटवरती आपल्याला क्वेश्चन नाहीत विचारणार. आणि जरी दिली तरी एक्झॅक्ट जी करेक्ट डेट आहे ना तीच मेन्शन केलेली असते. ठीक आहे, तर 5 एप्रिल 1922 त्यांचं निधन झालं. त्यांचं निधन झाल्यानंतर सरोजिनी नायडूंनी मुंबईमध्ये एक सभा घेतली होती, जाहीर सभा होती. त्या सभेमध्ये जे सरोजिनी नायडूंचे विधान आहेत, उद्गार आहेत, तर ते आपल्याला एक्झाममध्ये विचारले जाऊ शकतात. त्या म्हणतात की हिंदू संत मालिकेत जिचे नाव प्रविष्ट करता येईल अशी पहिली ख्रिस्ती व्यक्ती ती म्हणजे पंडितारामबाई. ओके, तर असं हे व्यक्तिमत्व, ते म्हणजे पंडितारामबाई. आणि ज्यांच्याविषयी आचार्य अत्रे हे 1963 मध्ये मराठामध्ये लिहितात, रमाबाई इज इल्युमिनेटिंग अँड इन्स्पायरिंग लाईफ स्टँड लाईक लाईट हाऊस लिडिंग अँड गायडिंग द पीपल ऑफ इंडिया. तर हे विधान कुणी कुणाबद्दल किंवा असं विधान हे कुणी लिहिलेलं आहे रमाबाईंबद्दल असे सुद्धा एक्झाममध्ये क्वेश्चन विचारले जातात. तर म्हणून ह्या 2 विधानांचा इथं उल्लेख केला होता. तर आय होप तुम्हाला आजच्या सेशनमधून भरपूर सारी इन्फॉर्मेशन मिळाली असणार आहे. पंडितारामबाईंविषयी जेवढी काही माहिती आपल्याला महत्त्वाची आहे, आपल्या एक्झामसाठी महत्त्वाची आहे, ही सगळी आपण अगदी इन डिटेलमध्ये कव्हर केली आहे. तुम्हाला या सेशनमधून भरपूर सारं शिकायला मिळालं असेल. माझी जी अपेक्षा होती की तुम्ही हे लेक्चर इतरांपर्यंत पण शेअर करावं, तर तसं तुम्ही नक्की करा. जे जे लोक शेअर करणार आहेत ना, तर शेअर करून झाल्यानंतर आम्हाला कमेंटमध्ये सुद्धा तसं मेन्शन करा की सर आम्ही हे सेशन शेअर केलं आहे. तर त्यामुळे काय होतं की मला पण समजणार आहे, टीमला पण समजणार आहे की कोणत्या कोणत्या विद्यार्थ्यांनी एक एवढा चांगला प्रतिसाद दिला आहे. तर नक्कीच तसं मेन्शन कराच. आणि ज्या विद्यार्थ्यांना असाच क्वालिटी अभ्यास करायचा आहे, अशाच प्रकारचे इन्फॉर्मेटिव्ह लेक्चर्स बघायचे आहेत,
अशांनी विजन स्टडी ॲपमध्ये जाऊन त्यामध्ये प्रवेश घेऊ शकता. तुम्हाला हव्या त्या कोर्समध्ये ॲडमिशन घ्या. राज्यसेवा संयुक्त गट ब क्वेश्चन आन्सर रिव्हिजन बॅच असे वेगवेगळे बॅचेसचे ॲडमिशन ओपन आहेत. जर तुम्ही इंटरेस्टेड असाल तर नक्कीच त्यामध्ये प्रवेश घेऊ शकता. तर तुमची इथंच रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.